नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति दयांचे केलिया स्मरण हो ये सकल विद्वांचे अधिकरण ते ची वंदे श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाता। प्रतीप चंद्र रेखेव वरदिष्णुर्विश्व वंदिता, शाह सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय राजते। मने वाचा करणे जयांची भजने देवाची वाहनी, ते शरीर जाते क्षणी देवचे झाले। आज या ठिकाणी स्वर्गीय किसन विष्णू पाटील कोल्हे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी प्रवरा माईच्या तीरावर जमलो आहोत। या दशक्रियाविधीसाठी आलेले सर्व दुःखितांतकरणाने जमलेले सर्व नातेवाईक आप्तेष्ट सगळे सोयरे, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या सर्वांगीण जीवनाला स्पर्श करणाऱ्या सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे पाहुणे मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खरं तर मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण कशा पद्धतीने आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे, मने वाचा करणे प्रवचनासाठी निवडलेला श्लोक नवव्या अध्यायातील ज्ञानेश्वरीतील अतिशय उच्चीचा श्लोक आहे। काही माणसं पाहिली भेटली की परत परत भेटावी वाटतात, काही माणसं एकदा भेटली पाहिली की परत भेटावं पाहावं असं त्यांच्याकडे वाटतच नाही, कारण तो अंतकरणातला शोध अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या व्यक्तीबद्दलचं समाजाबद्दलचं ते नेहमी प्रकटीकरण होत असतात। परंतु काही व्यक्ती अशा समाजामध्ये घडून जातात की त्या आपल्याला हव्याशा वाटतात, नवे नवे त्या या भूतलावरून गेल्या तरी त्यांची कीर्तिरूपी काहीतरी देण या समाजाला त्यांनी दिलेली असते आणि त्यातून त्यांचं स्मरण सातत्याने होत असतं। 750 वर्षानंतर माझ्या ज्ञानोबा माऊलींचं अफाट असलेलं ज्ञान खऱ्या अर्थानं समाजाच्या कामी यावं, माझ्या तुकोबारायांची ग्रंथरचना समाजाच्या कामी यावी, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा आजही 350 वर्षानंतर इथल्या प्रत्येक तरुणाच्या धमन्यामध्ये असावी, असं काहीस जगणं समाजासाठी असलं तर खऱ्या अर्थानं माणसाचं स्मरण केलं जातं, माणसाला आत्मरत होता येईल, आत्मतृप्त होता येईल, पण आत्मपर्याप्त होता येईल की नाही मला माहित नाही। कारण या तीनही गोष्टी झाल्या की मनुष्य पूर्णात्मा म्हणून गौरविला जातो। आता आमची धडपड असते ती जगण्याच्या आणि मरण्याच्या काळात काहीतरी राहिलंय आणि ही धडपड आयुष्यभर आमच्या अंतकरणाला बोचणी करत राहते। मग खऱ्या अर्थाने विचार केला तर भौतिक सुखामध्ये आम्ही प्रगत झालो, भौतिक सुखामध्ये आम्ही डामडावल्याने फिरू लागलो, भौतिक सुखामध्ये आम्ही प्रगत झालो, पण आत्महत्येचं प्रमाण जर पाहिलं तर 98.50% लोक आत्महत्या करणारी सुशिक्षित आहेत, फक्त 2% लोक अशिक्षित आहेत, कारण त्यांना जगण्याचं बळ होतं। मग नेपोलियन बोनापार्ट पासून तर आत्ताच्या अलीकडच्या काळात रामानंदांचार्यांपर्यंत जर आम्ही पाहिलं तर 100 कम्प्युटर एका बाजूला आणि ज्याचं डोकं एका बाजूला होतं, 32व्या वर्षी डिप्रेशन मध्ये गेला, 35व्या वर्षी रेल्वे रुळावर जाऊन झोपला, आयुष्य संपून टाकलं। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं म्हणणारे माझे साने गुरुजी, त्या साने गुरुजींचं स्थान माझ्या हृदयामध्ये फार उच्चीच स्थान आहे, पण डिप्रेशन इतकं वाईट आहे, वयाच्या 50व्या वर्षी झोपेच्या गोळ्या खाव्या लागल्या, आयुष्य संपून टाकलं। या गोष्टीचा आम्ही जर कधी विचार केला, चिंतन केलं, मनन केलं तर आम्ही आता जे जगतोय ना ते भौतिकतेनं जगतोय आणि भौतिकतेनं जगल्यामुळं माणसाच्या हातून क्रियाकर्म चुकलं की मनुष्य आयुष्य संपून टाकण्याचा विचार करतो।
मग अशात अध्यात्म आम्हाला जगायला शिकवतं. या ज्ञानेश्वरीकडे तुम्ही फक्त पुस्तक म्हणून पाहाल तर काही हाताला लागणार नाही, पण या ज्ञानेश्वरीकडे तुम्ही ग्रंथ म्हणून पाहाल तर जगण्याची उर्मी ज्ञानेश्वरीत आहे हे विसरून चालणार नाही. म्हणून आम्ही कितीही प्रगती केली पण आमचे विचार जर बुरसटलेले असतील तर आम्हाला प्रगती करता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. आम्ही जर खऱ्या अर्थाने विचार केला तर माणसं आत्मरत झाली, आत्मतृप्त झाली, पण आत्मपर्याप्त झाली नाही म्हणून विचारांचं शुद्धीकरण होणार कधी हा प्रश्न आमच्या समोर आहे. लक्षात ठेवा, पाण्याचा टीडीएस जर वाढला तर तो कमी करता येईल, म्हणजे अशुद्ध पाणी पिण्यायोग्य करता येईल. हवेचं प्रदूषण वाढलं तर तेही कमी करता येईल, घेण्यायोग्य हव्या करता येईल, पण विचारांचं काय? विचार जर अशुद्ध झाले, विचार जर बुरसटलेले राहिले आणि विचारांचं शुद्धीकरण झालं नाही तर भीमा कोरेगाव सारखी प्रकरणं घडतात. मग आम्ही विचार करण्याची गरज आहे की आम्ही जे आमच्या मनामध्ये विचार येतात ते कुठल्या प्रकारचे आहे. अहो, आम्ही इतक्या बुरसटलेल्या विचाराचे आहोत की परमार्थात सुद्धा आम्ही जाती वाटून घेतल्या. नामदेव महाराज शिंप्यांचे, सावता महाराज माळ्यांचे, ज्ञानोबाराय ब्राह्मणांचे, तुकोबराय कुणब्यांचे, अरे रंका टंका जातीचे महाराज. संतांना अपेक्षितच नव्हत्या जाती, याता याती धर्म नाही विष्णुदासा, म्हणून त्यांनी प्रत्येक जातीत जन्म घेतला आणि कळस म्हणून की काय हे विश्वची माझे घर म्हणत आपण एकाच मातेची लेकरं आहोत ही शिकवण देण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबरायने केला, तुकोबरायने केला, चोखाबंकाने केला, रंकाने केला, सावता बाबाने केला, नाथबाबाने केला, आम्ही मात्र त्या वाटून घेतल्या. याचं कारण आहे आम्हाला आत्मरत होता आलं, आम्हाला आत्मतृप्त होता आलं, पण आम्हाला आत्मपर्याप्त होता आलं नाही ही वस्तुस्थिती आम्ही कधीतरी लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे आमचे विचार जर बुरसटलेले राहिले तर आम्ही कितीही प्रगती केली तर जीवनामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून आमच्या विचारांचं शुद्धीकरण करायचं असेल तर या आध्यात्मिक विचार मंचांची गरज आहे. हे आध्यात्मिक विचार मंच आमच्या विचारांचं शुद्धीकरण करतात. मन धुवायचं काम कोण करत असेल तर हे आध्यात्मिक विचार मंच करतात. मात्र लोक हे ऐकायलाही तयार नाही, बसायलाही तयार नाही आणि त्यात डुंकून बघायलाही तयार नाही. पण लक्षात ठेवा, एक दिवस आम्हाला या अध्यात्माचं महत्व कळेल, कारण जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म चालू होतं. माणसाने कितीही प्रगती केली, माणसाने कितीही शोध लावले, पण आजवर एखादा महात्मा थोर विचारवंत असू द्या किंवा एखादा साधा फुटपाथ वर जगणारा भिकारी असू द्या, त्याला जावंच लागतं. एक ना एक दिवस आपण या ठिकाणी आलेलो, आपण सगळे पाहुणे आहोत. आपण एखाद्या पाहुण्या घरी गेलो तर आपण म्हणतो चला आता वेळ झाली मला निघायला पाहिजे, उशीर झालाय. असंच आहे, आता आपली वेळ आल्यानंतर आपल्याला जाणे. उपजेते नासे नासिले ते पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. हे घड्याळाचं यंत्र आहे महाराज, हे घड्याळाचं यंत्र आहे. आणि घड्याळाच्या यंत्राचे जसे ते काटे फिरतात ना, तसं आपलं आयुष्य फिरत असतं. मग काहींचं आयुष्य तास काट्याप्रमाणे फिरतं, काहींचं आयुष्य मिनिट काट्याप्रमाणे फिरतं, तर काहींचं आयुष्य हे सेकंद काट्याप्रमाणे फिरतं. ज्याचं त्याचं स्टेशन ठरलेलं आहे, आपापलं स्टेशन आलं की उतरून घ्यावं लागतं. उतरण्याची इच्छा नसली तरी, अगदी उतरण्याची इच्छा नसली तरी उतरावं लागतं. हा खो खोचा खेळ आहे, इथे एकदा खो बसला की उठावंच लागतं, आणि उठला नाही तर खेळ बारखास्त होतो. म्हणून त्याला उठावंच लागतं. जसं घड्याळाचे काटे फिरतात तसे आपलं आयुष्य फिरतं. काही काहींचं स्टेशन जवळ आहे, काही काहींचं स्टेशन लांब आहे. आता काहींचं तासकाट्याला पूर्ण वेढा मारायला खूप उशीर लागतो, मिनिट काटा त्याच्यापेक्षा थोडा लवकर वेढा मारतो, आणि सेकंद काटा त्याच्यापेक्षाही लवकर वेढा मारतो. ज्याचं त्याचं स्टेशन ठरलेलं आहे, आपापलं स्टेशन आलं की आपल्याला आपसुक उतरावं लागतं. आपण इथले पाहुणे आहोत, आपली वेळ झाली, आपल्याला निघावं लागतं. आणि म्हणून आपण हे घटिका यंत्र त्या पद्धतीनं आपलं जीवन आहे. पण या जीवनात आल्यानंतर आम्ही काय करावं? हे जीवन आम्हाला असंच मिळालं का? अरे, मनुष्य जन्म घेण्यासाठी देव सुद्धा प्रतीक्षा करतात नरदेह लाभण्यासाठी. मात्र आम्हाला तो मिळालाय ना, आम्हाला त्याचं महत्व नाही. हे साहजिक आहे, हे कलियुग आहे. कलियुगामध्ये अशा पद्धतीचा विसर पडणं साहजिक आहे.
आम्ही रामायणामध्ये बघितलं तर हनुमंतरायांना एवढी शक्ती होती की साता समुद्र पलीकडे उड्डाण करण्याची ताकद एकमेव व्यक्तीमध्ये होती ती फक्त हनुमंतराय. पण त्यांना सुद्धा विसर पडला होता आपल्या शक्तीचा. त्यांना त्या ठिकाणी वेळेला त्यांच्या शक्तीचं एक जागरण करून त्यांना जागृत करावं लागलं की तुमच्यामध्ये ती शक्ती आहे, उठा. तसं आमचं झालंय. आमच्यामध्ये ते सुप्त आम्ही कशासाठी आलोय आम्ही विसरून गेलो आणि आम्ही मोह मायेमध्ये गुंतून राहिलोय. मग आम्ही मने वाचा करणे आमच्या मनामध्ये चांगले विचार येत नाही, आम्ही वाचन सुद्धा चांगलं बोलत नाही, आमच्याकडून चांगलं कार्य सुद्धा घडत नाही. अरे मग चांगलं कार्य घडावं म्हणजे नेमके काय घडावं? मी सांगितलं आम्ही आत्मर झालो, आत्मतृप्त झालो, पण आत्मपर्याप्त होण्याचं राहून गेलं. मग आत्मपर्याप्त जगणं म्हणजे नेमकी काय हेच आम्हाला कळलं नाही. काय आत्मपर्याप्त जगणं? आणि हे ज्यावेळी आम्हाला कळेल ना त्यावेळी खऱ्या अर्थानं मनुष्य म्हणून मी जन्माला आलोय तर मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो. या भावनेतनं माणसं जगतील, या समाजासाठी काहीतरी करतील आणि ते गेल्यानंतर त्यांच्या कीर्तिरूपे त्या सुगंधाने खऱ्या अर्थ इथली पिढी पुढची पिढी त्यांचं स्मरण करेल. अरे 750 वर्षानंतर ज्ञानोबरायांचं नाव घेतल्यानंतर आमचं मस्तक आदराने झुकतं. 350-400 वर्षानंतर तुकोबारायांची ग्रंथ संपदा आजही प्रत्येक माणसाला जीवनात जगावं कसं, उभं राहावं कसं, माणूस म्हणून जगावं कसं शिकवते. 350 वर्षानंतर माझा शिवा राजा एक आदर्श मुलगा म्हणून कसं जगावं, आपल्या आईबापांच्या स्वप्न पूर्ततेसाठी कसं जगावं, आम्ही या समाजामध्ये या समाजा मातेसाठी कसं उभं राहावं हे शिकवून जातो. ही माणसं गेल्यानंतर सुद्धा कीर्ती रूप सुगंधाने ते आपल्यामध्ये आहेत. त्यांचं नामस्मरण, त्यांचं नाव घेतल्यानंतर आमचा मस्तक आदराने झुकतं. याचं कारण काय? तर ही सगळी माणसं, ही सगळी थोर महापुरुष या समाजासाठी जगली, आत्मपर्याप्त जगली. मग आम्हाला आत्मपर्याप्त जगता येईल का? आम्ही कधीतरी या गोष्टीचा विचार करणार आहोत का? आणि आत्मपर्याप्त जगणं म्हणजे समाजासाठी जगणं. जर संतांचं चरित्र आम्ही पाहिलं तर संत सुद्धा स्वतःसाठी नाही तर या समाजासाठी जगले. पण आज 99% कुटुंबामध्ये एकच प्रश्न आहे महाराज, आमची मुलं आमचं ऐकत नाहीत. थोरा मोठ्यांचं सोडावं, स्वतःच्या आई वडिलांचा सुद्धा आदर करत नाही. आणि मग प्रश्न पडतो की संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकला तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच हे राष्ट्र टिकेल. आणि म्हणून हे राष्ट्र जर टिकवायचं असेल तर येणारी पिढी संस्कार क्षम घडवणं फार महत्वाचं आहे. कारण त्यांना संस्कार केले तर आत्मपर्याप्त जगणं काय असतं ना हे त्या पिढीला कळेल. पण त्यासाठी आम्ही मुलांवर आरोप करून मोकळे झालो, पण आम्ही ती मुलं घडवण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो. आम्ही मान्य करायला तयार नाही. मग या मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे? आम्ही कधीतरी विचार केला पाहिजे. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. लहान मुलावर बालपणामध्येच योग्य वयातच त्या मुलावर संस्कार झाले तर तो मुलगा उभा राहणार आहे. तुम्ही जर 18-19 वर्षाच्या मुलाला जर संस्कार करायला गेले तर म्हणून तुम्ही तुमचं पहा, लक्षात ठेवा. लहानपणी ज्या मुलाच्या हातात लगोर येते ना त्याचा नेम हयातभर चुकत नाही. म्हणून योग्य वयात त्या मुलांवर संस्कार होणं गरजेचं आहे. मला सांगायचं आहे की आत्मपर्याप्त जगणारी पिढी आम्हाला निर्माण करायची आहे. आता आमचे 10 गेले, 4 राहिले, पण येणाऱ्या पिढीकून या समाजासाठी काहीतरी घडावं. अरे आज हे संत चरित्रावर इतकी मोठमोठी कथा, कीर्तन, प्रवचन होतात याचं कारण काय? हे सुद्धा माणसंच होते. आपण म्हणतो त्या देवाचा अवतार होता, पण लक्षात ठेवा देवाचा अवतार म्हणजे नेमकी काय? जी माणसं या समाजासाठी जगतात, जी माणसं हा समाज म्हणजे हे विश्व म्हणजेच माझं घर असं समजून काम करतात ना, ती माणसं देव स्वरूपाला जातात. मने वाचा करणे, मन आपली वाचा आणि आपलं कार्य जर शुद्ध अंतकरणाने केलं आणि समाज हितावह केलं तर आपण देव स्वरूपाला जातो, हेच मला सांगायचं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो कुटुंबातूनच आपल्या मुलांवर संस्कार घडतात. आपण कुटुंबात जसं बोलतो, जसं वागतो, जसं काम करतो ना, त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या आपल्या मुलांवर ते संस्कार होतात आणि त्या संस्कारातनं ही मुली उभे राहतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी नेहमी सांगत असतो, एक शासकीय नोकरदार होते, हरामखोर म्हणण्याची सवय होती. घरात गेले की बायकोला म्हणायचे का ग हरामखोर तुला कळत नाही का? ऑफिसात गेले का शिपायाला म्हणायचे का रे हरामखोरा तुला कळत नाही का? पोराने नेमकं एवढंच शिकून घेतलं.
एक दिवस सुट्टीचा दिवस होता, वडील पेपर वाचत बसले कॉटवर आणि पोराने आपला ईएसटी कंडक्टरचा खेळ सुरू केला. ट्रेन ट्रेन ज्या हरामखोरांना जोरयामध्ये उतरायचं त्यांनी बसमधून उतरून घ्या, ज्या हरामखोरांना संगमनेरला जायचं त्यांनी बसमध्ये चढून घ्या. वडील म्हणले अरे हरामखोर म्हणणं चांगलं नाही पण पोरगा असं कुठून शिकलं गड्या, पण पोराचं आपलं चाललंच होतं. ट्रेन ट्रेन ज्या हरामखोरांना जोरव्यामध्ये उतरायचं त्यांनी बसमधून उतरून घ्या, ज्या हरामखोरांना संगमनेरलायचं त्यांनी बसमध्ये चढून घ्या. वडील वैतागले, चिडले, पोराला धरलं, बदडून काढलं, बुकलून काढलं, बेदम मारलं. 10 मिनिटं मारून मारून वडीलच थकले, म्हटलं आता 10 मिनिटं झोडून काढलं आता काय खाऊन हरामखोर म्हणतोय. पोरग 10 मिनिटं फुसफुस फुसफुस रडलं आणि 10 मिनिटानंतर पोराने पाहिलं वडील पुन्हा पेपर वाचत बसले आणि पोराने आपला अर्धवट राहिलेला खेळ पूर्ण करायला सुरुवात केली. ट्रिंग ट्रिंग आत्ताच एका हरामखोर मुळे बसला 10 मिनिटं उशीर झाला, आता ज्या हरामखोरांना संगम नेलायचे त्यांनी बसमध्ये चढून घ्या. तुम्ही विनोदाला हसले इथपर्यंत मला मान्य आहे, पण याच महाराष्ट्रामध्ये बापाला हरामखोर म्हणणाऱ्या मुलांना हसायची सवय लागली आणि आमचा इतिहास बदलून गेला. आम्ही कुटुंबामध्ये जसं बोलतो, जसं वागतो, जसं कर्म करतो, जशी क्रिया करतो ना, याचा कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ती मुलं शिकतात. तुम्ही बघा, एखादा व्यक्ती जर घरामध्ये सारखा फोनवर बोलत असेल, सारखा फोनवर बोलत असेल, तर ते बारीक पोरगा, अगदी रांगणारं पोरगा असू द्या, ते सारखं त्याच्या समोर ते दृश्य दिसलं ना की ते एक दिवस पडेल दिवस तो हातात घेतो ना हॅलो 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 म्हणायला सुरुवात करतो. याच्यातून आपण शिकलं पाहिजे की मुलं आपण जसं वागतो तशी वागतात, आपण जसं बोलतो तसं बोलण्याचा प्रयत्न करतात, आणि आपण जसं काम करतो आपण सहज म्हणून जातो. आपण घरात असलो, एखादा व्यक्ती आपल्याला भेटायला आला ना, आपल्याला त्याला भेटण्याची इच्छा नसली की आपण घरामध्ये कुठंतरी दुसऱ्या रूममध्ये जातो, पोरांना सांगतो त्यांना सांग इथे नाही. हे संस्कार आहे बरं, मी सांगतोय हे संस्कार आहे. तुम्हाला वाटत असेल ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण लक्षात ठेवा या बारीक सारीक गोष्टी आपल्याला ज्या महत्वाच्या वाटत नाही ना त्याच महत्वाच्या आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या दिवशी आपण पोरांना सांगतो ना की त्याला सांग आपण इथं नाही असून, पोराला कळतं आपला बाप आपली आई आपल्याशी आपल्याला खोटं बोलायला शिकवते, आणि मग खोटं बोलणं चांगलं आहे. खोटं बोलणं काही वाईट आहे का? खोटं बोलणं चांगलं आहे असा त्याच्या मनामध्ये एकदा. आणि हे लहान वय आहे, आता मोठ्या वयात जेव्हा अक्कल येईल तोपर्यंत संस्काराचं वय निघून गेलेलं असेल, आणि मग आत्मपर्याप्त जगण्यासाठी आम्हाला पिढी निर्माण करायची असेल तर आम्हाला हे कुटुंबातून संस्कार द्यावे लागतील. आणि मग हे संस्कार देण्याचं काम कोणतं? बऱ्याच जणांना संस्कार करायचे म्हणजे नेमकी काय करायचं, काय कशा सोबत खायचं हेच माहित नाही. आज बाजारामध्ये अनेक संप्रदाय उभे राहिले. आज बाजारामध्ये फक्त अशा जाहिराती येतात, तुमची मुलं आमच्याकडे आणून घाला, तुमची मुलं आम्ही संस्कारक्षम पिढी निर्माण करू. अहो तो काय कारखाना आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. आजचं प्रवचन तुम्हाला काहीसं वेगळं वाटेल, पण लक्षात ठेवा काळानुरूप प्रवचन कीर्तन बदलली पाहिजे. त्या काळात समाज अन्यायाखाली दबलेला होता, त्याच्यावर अन्याय अत्याचार होत होता, पण समाजाला जाणीव होत नव्हती. आणि ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी माणसाला अन्यायाची जाणीव करून दिली तर माणूस पेटून उठतो. त्या काळामध्ये तुकोबायांनी आपल्या कीर्तनातून, गाडगी महाराजांनी आपल्या कीर्तनातून इथल्या समाजाला सांगितलं, अरे बाबांना तुमच्यावर अन्याय होतोय, किती सहन कराल, उठा, जागे व्हा, अन्याय विरुद्ध बंड करा, लढाईला तत्पर व्हा. त्या काळात सांगितलं कारण त्या काळात तशी परिस्थिती होती. आज काळ बदललाय, आणि काळ बदललाय तर काळानुरूप कीर्तन प्रवचन बदलली पाहिजे. एका कीर्तनामध्ये मी शिवाजी महाराजांचं चरित्र सांगितलं. एक महाराज अगदी वयस्कर होते, उभे राहिले कीर्तन संपल्यानंतर, अगदी परवाच्याच कीर्तनातला विषय येतो, आणि महाराज उभे राहिले. महाराजांनी सांगितलं, महाराज तुम्ही अतिशय सुंदर कीर्तन केलं, तुमची वाणी म्हणजे अगदी आम्हाला भारदस्त करून टाकलं, पण तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला विनंती अशी आहे की तुम्ही तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये जे ते सांगा, तुम्ही शिवाजी महाराजांना नक्की बोला, पण तुम्ही गाथ्यामध्ये जे ते सांगा. समाज भरपूर होता, त्यांचं बोलणं मी शांतपणे ऐकून घेतलं, आणि नंतर कार्यक्रम संपल्यावर बाबांची भेट घेतली, बाबांना सांगितलं, महाराज माझा तर अभ्यास चालू आहे आत्ताशी, पण तुम्ही इतके वयस्कर याचा अर्थ तुमचा, आणि हरिभक्त परायण म्हणलं तुमचा अभ्यास नक्की झालेला आहे, तुमचं मार्गदर्शन मला व्हावं. महाराज मला एकच सांगा की तुकोबारायांनी गाथ्यामध्ये पाईकाचे अभंग कशासाठी लिहिलेत? महाराज घडीभर शांत झाले आणि मला म्हटले,
काय झालं तुम्हाला राग आला का माझ्या बोलण्याचा? म्हणलं राग आला नाही, मी जे काही सांगितलं ना ते तुकोबारायांच्या गाथ्यातीलच आहे. अहो तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना 4 वर्षाचा सहवास लाभलेला आहे. छत्रपती पदवी कोणी दिली तुको शिवाजी महाराजांना? तुकोबारायाने दिली. शिव तुझे नाव ठेवले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचकी. अरे माझ्या राजाचा राज्याभिषेक नंतर झाला, पण जेव्हा पहिली भेट आहे त्यावेळी तुकोबारायांचे उद्गारे पायकाचे अभंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी इथून मावळे उभे राहावेत. या मातीतनं उगवलेल्या माणसातनं या मातीसाठी मरणाऱ्या माणसांची मांदियाळी राजा शिव छत्रपतींनी उभा केली, याच कारण फक्त तुकोबारायांचं कीर्तन आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनात बसायचे. तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करायचे, राजे उठा, शक्ती मार्गे तुम्ही धर्माचं काम करा, भक्ती मार्गे आम्ही धर्माचं काम करतो. या रयतेच्या डोईवर जर सुखाचं छत्र निर्माण करायचं असेल, असं जर तुम्हाला तुमच्या मासाहेबांची इच्छा असेल, तर आईवडिलांच्या स्वप्नपूर्ततेसाठी स्वतःच्या आयुष्याचं रणकंदन करून घ्यावं लागेल शिवबा. हे उद्गार आहेत. त्या महाराजांना सांगितलं. मग महाराज शांत झाले. म्हटलं महाराज काळानुरूप बदललं पाहिजे. लोकांनी भरपूर ऐकलं रामायण, भरपूर ऐकलं महाभारत, भरपूर ऐकलं, पण काय काय त्या बदल काय झाला मला सांगा बरं. किती समाज सुधारला हो? ही वास्तविकता आधी परिस्थितीनुसार बदललं पाहिजे, काळानुरूप बदललं पाहिजे. अरे परिस्थितीनुसार कसं बदलावं? माझ्या मासाहेब जिजाऊ शिकवतात, संभाजीराजांना घडवताना संभाजीराजांच्या हातात दोन्ही हातामध्ये तलवारी देतात, ढाल देतच नाही. आणि मग मासाहेब असं का करतात? म्हणून ही तक्रार करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांकडे येतात आणि म्हणतात आबासाहेब अहो मासाहेब आमच्या हातात ढाल देतच नाही, दोन्ही हातात तलवारी देतात, आमच्या हातात ढाल दिली पाहिजे ना. आणि मग त्यावेळी जिजा मासाहेबांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. जिजाऊ मासाहेब म्हणतात बाळराजे आता परिस्थिती बदलली, आता ढाल हातामध्ये घेऊन वार झेलायचे नाही, तर दोन्ही हातामध्ये तलवारी घेऊन फक्त वार करावे लागतील, कारण परिस्थिती फार भयानक आहे राजे. परिस्थितीची जाणीव करून दिली. आज आम्ही कोणत्या परिस्थितीत आहे म्हणून परिस्थितीनुसार कीर्तन प्रवचन बदलली पाहिजेत. काळाची गरज आहे, कारण आज समाजाला जे हवं ते दिलं तर समाज येणारी पिढी सक्षमपणे उभा राहील, नाहीतर भयावह वातावरण या भारत देशामध्ये नव्हे या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय. ज्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, स्वतःच्या घासातला घास काढून ज्या मुलांना भरवलं, तीच मुलं ज्यावेळी आईवडिलांना आधार पाहिजे असतो त्यावेळी त्यांच्या कंबरड्यात लाता घालून घराबाहेर काढणारी औलाद या महाराष्ट्रात जन्माला आली आहे. महाराज आम्ही म्हणतो जगाच्या पाठीवर असा एकही देश नाही ज्या देशाला माता नावाने संबोधलं जातं, अभिमान वाटावा तो एकच देश ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो आहोत ती आमची भारत माता. पण या भारतातल्या मातांवर किती वाईट प्रसंग आहे महाराज. या भारतातल्या मातांवर सगळ्यात जास्त वृद्धाश्रमाची संख्या कुठे असेल तर ती या महाराष्ट्रात आहे. ज्या महाराष्ट्रात मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घातले. अरे जगाला हेवा वाटावा असा राजा शिवबा या महाराष्ट्रात जन्माला आले, पण त्यातून आम्ही काय घेतलं हेच आम्हाला माहीत नाही. आमच्या मुलांवर संस्कार करायचे म्हणजे नेमकी काय करायचं हे आम्हाला कळलं नाही. मग लक्षात ठेवा, आमची मुलं खऱ्या अर्थानं जीवनामध्ये उभी राहताना त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे. त्यांच्या समोर अशी काही व्यक्तिमत्व ठेवा, अशी व्यक्तिमत्व ठेवा की ज्यातून त्यांना त्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर जगण्याची उर्मी मिळेल. त्यांना असं काहीतरी झुंझून उठावं वाटलं पाहिजे, काहीतरी करावं वाटलं पाहिजे. मग अशी व्यक्तिमत्व कोणती? कोण? सलमान खान, शाहरुख खान, इम्रान हाश्मी हे व्यक्तिमत्व आमच्या मुलांसमोर ठेवलं तर नक्कीच आमची मुलं समाजासाठी जगतील. अरे कोण? त्यासाठी आम्हाला इतिहासात डोकावं लागतं. इतिहास विसरून चालणार नाही, कारण जी माणसं इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही, आणि जी माणसं इतिहास घडवतात ती इतिहास विसरू शकत नाही, हा एक इतिहास आहे. अरे निरक्षर मावळ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा, इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला, मात्र साक्षर मराठे त्यापासून बेनकल राहिली आमची शोकांतिका आहे. खरं तर आम्ही ज्या मातीमध्ये राहतो ती माती नेमकी कशी आहे? आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे?
खरंतर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलत्र्याचा शक्तीच्या पैलत्र्याचा महाराष्ट्र, बांधी धुमसलेल्या तेजोमय रखरखीत कुंकुमातला धगधगता इतिहास उरत घेऊन पेटवणारा महाराष्ट्र, पोलादी छातड्यातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, आणि गरजा महाराष्ट्र माझा म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोतुळत घेऊन गोंगवणाऱ्या वादळाचा माझ्या अशुभाचा महाराष्ट्र। पण हाच महाराष्ट्र पडला होता निश्चित निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा। नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान, कसतील यवनांच्या पुढे मराठा जीव व्याकुळला होता। आणि अशाच वेळी घुमला एक विलता लोयल सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, जे झोपले होते ते खडखड जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, उभे होते ते चालते झाले, आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले। हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा दौडू लागली, मोहीम फत्तेच्या इशाऱ्याने ते उडवू लागली। आणि बघता बघता 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातलं तमाम माणूसबळ एकवटलं जाऊन तळ हातावर गर्दन पेलून ठामपणे उभा राहिलं, आणि रायगडावर 32 मनांचं सोनेरी सिंहासन साकार झालं। लोक कल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शुभा छत्रपती झाले। सकळ पलमंडिता अखंड लक्ष्मी अलंकृता राजकार धुरंधर श्रीमान महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज हे किलकारी सह्याद्रीच्या कणाकणाला मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला वेधून गेली। आणि खऱ्या अर्थानं या मातीमध्ये कामकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं राज्य उभा राहिलं। हे शुभा सगळं उभा करता झाला त्या हातामध्ये तलवार घेऊन नाही, या माणसानं पहिल्यांदा हातामध्ये सोन्याचा नांगर घेतला, इथल्या माणसांची जमीन नांगरली, तितकीच माणसांची डोकी सुद्धा नांगरली। इथल्या मातीमध्ये जसं धान्याचं बीज पेरलं तसं इथल्या माणसांच्या हृदयामध्ये स्वराज्याचं बीज पेरलं, आणि इथली माती आणि इथली माणसं उपजाऊ झाली। हे शिवबा राजे कधी आमच्या मुलांना समजावून सांगता येतील का? पण आमचं असं झालंय, अब्जाज महिला वर्गाला एक संस्कारक्षम सक्षम अशी आई आमच्या मुलांना मिळत नाही, हे दुर्दैव आहे। आज इतकी वाईट आणि भयानक परिस्थिती आहे। आज 7 ते 10 सर्व महिला टीव्ही सेट समोर आहेत। 7 झाली का 8, 8 झाली का 8.5, 8.5 झाली का 9, 9 झाली का 10, सगळं किचनचं हॉलमध्ये आले। आणि मालिका माझी बुडल म्हणून नवऱ्याला काय पाहिजे, मुलांना काय पाहिजे पत्ता नाही। लक्षात ठेवा, मुलांना आम्ही वेळ दिला तरच ती मुलं आमच्यासाठी वेळ देतील। आम्ही जर मुलांसाठी वेळ दिला नाही तर ही मुलं सुद्धा आमच्यासाठी वेळ देणार नाही। आज आम्ही आमची किती आई वडील घरात बसल्यानंतर मुलांसमोर संवाद साधतात, आमचा मुलगा दिवसभर काय करतो, त्याचे मित्र कोण आहे, तो फोनवर कोणाशी बोलतोय, चॅटिंग करून कुठं सेटिंग चालू आहे, काय नाही, आम्हाला वेळच नाही। घरात बाप आला की पोरगा बाहेर आहे, पोरगा घरात आला की बाप बाहेर आहे, एक विदारक दृश्य आज आमच्या महाराष्ट्रामध्ये दिसतंय। आणि मग आम्ही विचार करतोय, प्रश्न आमच्या पुढे की संस्कारक्षम पिढी, आत्मपर्याप्त जगणारी पिढी, संतांना अपेक्षित असणारी पिढी, आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली या मातीसाठी मरणारी माणसं आम्हाला निर्माण करता येतील का, हा मोठा प्रश्न आहे। आई म्हणून, आई म्हणून खऱ्या अर्थानं माता भगिनींनो आपल्या खांद्यावरती धुरा आहे। जिथं आई बदलली तिथं संस्कृती लयास गेली। आज आम्ही आमच्या घरामध्ये मुलगा आल्यानंतर त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याला काय हवंय, तो आज दिवसभर कुठे होता, त्याचे मित्र कोण आहेत, आम्हाला माहित पाहिजे तो कोणाशी राहतो, कोणासोबत, आणि जो ज्याच्या संगतीत आहे ना त्या पद्धतीनं मुलावर परिणाम घडतो। आम्ही मुलांवर आरोप करतो, माझा मुलगा माझं ऐकत नाही, पण तो मुलगा घडवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो हे आपण मान्य करत नाही। योग्य वेळीच आम्ही जाग झालं पाहिजे, लहान वयामध्येच मुलांवर संस्कार झाले पाहिजे। आमचे हे शिवबा राजे, आमचे छत्रपती राजे, आमच्या तुकोबरायांचं ज्ञानोबरायांचं चरित्र, अरे काय वय होतं ज्ञानोबरायांचं, काय काय वयवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याची संस्थापने केली, कोण होतं पाठीशी, कोण होतं मदतीला। आज मुलांनी काही मागावं आम्ही लगेच आणून द्यावं, अरे गरिबीचे चटके बसल्याशिवाय श्रीमंतीची मजा चाखता येणार नाही। मुलांना संघर्ष करू द्या, आमची मुलं संघर्षातून उभा राहू द्या। पण आज काय झालंय, आज किती मुलं मुलांच्या वाढदिवसाला त्याला पुस्तक गिफ्ट देतात, पोरग सांगते पप्पा बंदूक घेऊन या, पप्पा बंदूक घेऊन येतो, पोराच्या हातात बंदूक देतो, पोरगो गोळ्या घालण्याचं नाटक करते, पप्पा मेल्याचं नाटक करते, ते आता आईला हसायला येते, काय चाललंय। आम्ही जसं पेरणारे तसं उगवणारे,
आम्ही जसं पेरणार तसं उगवणार, म्हणून आमच्या मुलांसाठी आम्ही वेळ दिला पाहिजे. आम्ही मुलं घडवण्यामध्ये वेळ दिला. मने वाचा करणी, आमचं मन, आमची वाचा, आमची करणी, आमचं कार्य ज्या पद्धतीचं असेल त्याचे संस्कार आमच्या मुलांवर घडणार, आणि म्हणून आम्ही मुलांसाठी वेळ दिला. लाख मोलाचं वाक्य हृदयामध्ये कोरून ठेवा. आज जर तुम्ही मुलांसाठी वेळ दिला तरच ही मुलं उद्या तुमच्यासाठी वेळ देतील. याचं ज्वलंत उदाहरण सांगतो. दोन नवरा बायको होते, आयुष्यभर पैसे कमवत बसले, मुलांसाठी वेळ दिला नाही. दोन्ही मुलं शिकली, डॉक्टर इंजिनियर झाली, विदेशात परदेशात जाऊन सेटल झाली. आता आईबाप रिटायर झाले, आणि आईबाप रिटायर झाले रोज पोरांना फोन करायचे, अरे तुम्ही तरी भारतात या, नाही तर आम्हाला तरी तिकडे घेऊन जा. पण पोरही आले नाहीत आणि आई बापाला सुद्धा नेलं नाही. एक दिवस आई गेली, आणि आई गेल्याच्या नंतर बापाने पोरांना फोन केला, अरे जिवंत होती तोपर्यंत आला नाहीत. आज तुमची आई गेली, जमलं तर या. दोघांपैकी एक पोरगा आलं महाराज, आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघालं. बाप म्हणाला, अरे 10 दिवस तरी थांब. पोराने 50,000 रुपयाचा बंडल काढला, बापाच्या हातावर ठेवला आणि सांगितलं, बाबा पेपरला फोटो द्या आईचा, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमची नावं टाका, गावाला गोडधोड जेवण घाला, पण 10 दिवस थांबता येणार नाही. वडील म्हटले, अरे 9 महिने तिने पोटात वाढवलं. अरे 9 महिने तिने पोटात वाढवलं? आई म्हटली, नाही 9 महिने पोटात होताच पोटाचं भाडं दे. अरे टाळू भरली तेलाचे पैसे दे. अरे आई बापाने कधी पैशाचे हिशोब मांडले नाही, आणि तू हातावर 50,000 रुपये ठेवून निघालास. त्यावेळी पोरग म्हणते, बाबा तुम्हाला आठवत, तुम्हाला आठवत लहानपणी आपल्या गावामध्ये कीर्तन व्हायची, प्रवचन व्हायची. मी तुम्हाला म्हणायचो, बाबा चला आपण सहकुटुंब जाऊ ऐकायला. तुम्ही घरात टीव्हीच्या समोर रिमोटवर चॅनल बदलत बसलात, पण माझ्या बोटाला धरून कधी प्रवचन कीर्तन ऐकवले नाहीत. बाबा शाळेत पहिल्यांदा भाषण करणार होतो, म्हटलं बाबा चला भाषण ऐकायला. तुम्ही हातावर 50 रुपये ठेवले, पण भाषण ऐकायला, माझं भाषण ऐकायला कधी तुम्ही शाळेत आला नाहीत. बाबा पहिल्यांदा गाणं म्हणणार होतो, म्हटलं चला गाणं ऐकायला. तुम्ही म्हणाले वेळ नाही. बाबा तुम्ही माझ्यासोबत कधी शाळेत माझं गाणं ऐकायला आला नाहीत. बाबा आज पैसे खूप आहेत, पण तुम्हाला देण्या इतका वेळ नाही. बाप म्हणाला, तुम्हा दोघांना फोन केला होता, तू एकटाच आलास, थोरला का आला नाही? त्यावेळी पोरग म्हणते, दादाला म्हटलं होतं चल शेवटचं आईला बघून येऊ, पण दादा म्हटला इतकी महत्वाची काम आहेत, वेळ नाही. एक काम कर, आईच्या वेळेस तू जा, बाबांच्या वेळेस मी जाईल. आई आणि बापाला दिवसांसाठी वाटून घेणारी पोरं जन्माला येतील, आणि यासाठी त्यांच्या पिढीचा नाही तर आपल्या पिढीचा गाफिलपणा कारणीभूत ठरेल, लक्षात ठेवा. म्हणून मुलांसाठी वेळ दिला पाहिजे, कारण मुलांसाठी वेळ दिला तरच खऱ्या अर्थाने ही मुलं आमच्यासाठी वेळ देतील. आमच्या आईवडिलांचं कर्तृत्व जर आमच्या मुलांना समजलं नाही, एखादी गोष्ट मुलाने मागावी, एखादी गोष्ट मुलीने मागावी, आणि लगेच माझ्या मुलानं मागितलंय, माझ्या मुलीनं मागितलंय म्हणून आपण ती त्याला पुरवावी, याच्या इतकं दुर्दैव आमचं दुसरं काही नाही. त्या मुलांना संघर्षाची जाणीव होऊ द्या. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काही संघर्ष असतो, ती गोष्ट मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात आणि त्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे आमच्या मुलांना कळलं पाहिजे. गरिबीचे चटके बसल्याशिवाय श्रीमंतीची मजा चाकता येणार नाही, म्हणून त्या मुलांना गरिबीचे चटके बसवा. आज या ठिकाणी सगळी वयोवृद्ध मंडळी बसलेली आहे, तुम्ही तुमचा भूतकाळ आठवा. काय होतो, शाळेत जायचं असेल तर अनवाणी पायाने साधी घालायला कपडे सुद्धा नाही, फाटक्या चड्डीवर ही पोरं शिकली, आज अधिकारी झाली, समाजामध्ये चांगलं स्थान त्यांनी प्राप्त केलं. आपल्या आई बापाची दरिद्री त्या मुलांनी कधी समाजात मांडली नाही. पण आजची मुलं कशी आहेत, आजची मुलं ती दरिद्रीचा, अरे बाप स्वतःची तुटकी चप्पल शिवून परत वापरेल, पण पोरांनी जर मागितली तर नवी कोरी चप्पल त्या पोराला घेऊन देईन, नाही माझा मुलगा कॉलेजला जातोय, 4 चौघात नको दरिद्री दिसायला. पण पोरांना ही जाण नाही, लक्षात ठेवा. शिवबाज राजांचं चरित्र मी मुद्दाम सांगतो आमच्या पोरांसमोर का ठेवा, तर स्वराज्य हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांचं नव्हतंच मुली. जबाबदारीने बोलतोय मी, लक्ष देऊन लक्षपूर्वक ऐका.
स्वराज्य हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांचं नव्हतं, स्वराज्य संकल्पक शहाजी राजे आणि स्वराज्याचं स्वप्न पाहिलं मासाहेब जिजाऊंनी. आणि आई वडिलांच्या स्वप्न पूर्ततेसाठी आयुष्याचं रणकंदन करून घेणारा शिवबा राजा आहे. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून, अरे मला राजा व्हायचंय म्हणून नाही, मला छत्रपती मिरवायचंय म्हणून नाही, तर इथला प्रत्येक माणूस पोटास लागला पाहिजे. या अन्याय अत्याकाराने पिजलेला माझी रयत, इच्छा डोईवर सुखाचं छत्र निर्माण झालं पाहिजे. आणि हे करायचं असेल तर माझ्या आई वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करावंच लागेल म्हणून स्वतःच्या आयुष्याचं रणकंदन करून घेतलंय. तसं वास्तविक पाहता जर विचार केला तर शिवबा राजांना काही गरज नव्हती. आज आमदाराचा मुलगा आमदार आहे, खासदाराचा मुलगा खासदार आहे. महाराज शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे सरदार होते. जर वाटलं असतं तर सरदाराचा पोर म्हणून युवराज म्हणून मिरवता आलं असतं, काय कमी होतं शिवबा राजांना? सरदारकी होती शहाजीराजांकडं, आणि सरदार असला आणि त्याचं पोरगे, मग ऐशोआरामात महाल घडे हत्ती सगळं काही सैन्य बिन्य सगळं राजा म्हणून तेव्हा युवराज म्हणून मिरवता आलं असतं. पण नाही, माझी रयत दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिते हे जिजाऊ मासाहेबांना खपलं नाही. आणि आम्हाला पुन्हा एकदा शिवराज्य निर्माण करायचे असेल तर काळजीपूर्वक ऐका, पहिली मासाहेब जिजाऊ इथं जन्माला आली तर शिवराज्य घडतील. आज मासाहेब जिजाऊंचं काय अवस्था आहे? आज आमच्या सगळ्या जिजाऊ, मी सांगितलं, टीव्ही सेट समोर आहेत. ही झाली का ती मालिका? मालिकेमध्ये एवढे व्यस्त झाले त्या रंगीत खोक्यांनी आमच्या डोक्याची खोकी कधी बनवली आम्हालाच कळलं नाही. आम्हाला टाइम झाला की कर्मच सुद्धा नाही हो माझी मालिका. मग मुलांसाठी आम्हाला वेळ कधी आहे? आणि लक्षात ठेवा, मी वारंवार सांगतोय, मुलांसाठी वेळ दिला तर आमची मुलं आमच्यासाठी वेळ देणार आहे. म्हणून आम्हाला संस्कारक्षम पिढी घडावी लागेल. म्हणून मने वाचा करणे जयांची भजने देवाची वाहणी, ते शरीर जाते क्षणी देवची झाले. आमचं मन, आमची वाचा आणि आमची करणी हे सगळं एकत्र झालं पाहिजे. पण आज वास्तविकता बिकट आहे. आमचं मनही, आमच्या मनात कधी चांगले विचार येत नाही. बरं, चांगले विचार आले तर आम्हाला वाचन सुद्धा चांगलं बोलता येत नाही. आमची फार वाईट अवस्था आहे. आम्हाला वाचन सुद्धा बोलता येत नाही. एकदा एसटीनं प्रवास करत होतो, एसटी अगदी गर्दी असे खच्चम भरली होती, आणि एक म्हातारी बाई एसटी मध्ये चढली आजी. आणि एसटी चढल्या बरोबर आजी म्हटली, माय एसटीला तर फार आग लागली. म्हटलं, कुठं आग लागली म्हणजे मागून उतरायला? तर आजीनं काहीच केलं नाही, लोकांनी धक्के दिले, ते आजी बरोबर माझ्यापर्यंत आल्या. म्हटलं, आजी काय झालं? म्हणे, काय नाही बाबा, गुडघा पार पेटलाय. म्हणलं, मग कशाला आले इष्टीत? आपलं घरीच थांबायचं ना. गेले होते डॉक्टरला आग लावायला. म्हटलं, भेटला का डॉक्टर? आले एकदाची राख रांगोळी करून. आता कुठं वापरतात ज्ञानोबांची ओळी, मिटले परी रसाळ शब्द कल्होळ जैसे अमृताचे. काय वाचन बोलतंय तो? चांगलं बोलता येईल का आम्हाला कधी? आम्ही वाचन सुद्धा चांगलं बोलत नाही हो. ही वास्तविकता. आम्ही स्वतःपासून बदला, आम्ही दुसऱ्याला बदलण्याच्या भानगडीत पडतो मात्र स्वतः काही करत नाही, म्हणून समाज सुधरत नाही. आता काय झालंय, प्रत्येकाने जर हा विचार केला, मी सुरुवात माझ्यापासून करतो तर ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होणार आहे. पण आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतोय, मात्र ही तीन बोट आपल्याला सांगतात, बाबा तुझ्यापासून सुरुवात कर, हे आम्ही मान्य करायला तयार नाही. म्हणून वाचनात आम्हाला कधीतरी चांगलं बोलता येईल का? लक्षात ठेवा, मी वारंवार सांगतोय, आमचं मन, आमची वाचा आणि आमची करणी या तीनही गोष्टींचा प्रभाव आमच्या मुलांवर पडतो आणि यातून आमची मुलं उभी राहतात. एका गावात एक पाटील होता. पाटील जरा जाडजूड होता. मी काय सांगतोय बारकाई नाही का? मन वाचा करणी. आम्ही जसं बोलणार जसं वागणार, मुलांना नुसतं सांगून चालत नाही. हा मुलांना नुसतं सांगितलं ना, बाळा चांगला वाग, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, हा ते ऐकतं. मुलं सांगल तशी वागत नाही, आम्ही जसं वागतो ना तशी मुलं वागतात. एका गावात एक पाटील होता, जरा जाडजूड होता. वरती तिसऱ्या मजल्यावर गॅलरीतून फिरायचा त्याला काय खाली येता येत नव्हतं, जाडजूड होता जरा. आणि तो पाटील गॅलरीत फिरायला लागला की असं एक पोरग छोटस ते पाटील गॅलरीत फिरायला लागला का, खालून पाटला का वर पाहायचं आणि पाटलाला म्हणायचं, लेका पाटील जिवंत आहे तोपर्यंत काय नाही, पण मेलं कसं करायचं, चार लोकांना तरी झेपल का?
पाटला नाही ऐकलं म्हटलं अरे याला काय काय संस्कार विंस्कार आहे का नाही, कसं चांगलं बोलावं, तब्येत कशी कमी होईल, आरोग्य कसं का चांगलं राहील, का चार लोकांना झपल कान काय मेल्यावर कसं होईल म्हणे. धरून आला ना पोराला इकडे, घडी गेले त्या पोराला धरून आणलं, म्हणलं का रे तुझ्या बापन हे संस्कार केले का तुझ्यावर, चांगलं बोलायला शिकवलं नाही तुला, हा आरोग्य कसं कमी होईल, आरोग्य कसं चांगलं राहील, तब्येत कशी कमी होईल, काय चांगलं बोलता येईल की नाही, डांबून ठेवा म्हणे पोराला. पोराला डांबून ठेवलं खोलीमध्ये आणि हे बापाला कळलं. आता बाप पळतच आला, पाटील 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 काय झालं, माझ्या पोराला कोंडून ठेवलं, म्हणे का रे हे संस्कार केले का, पोराला काही चांगलं बोलायला शिकवलं का नाही. पोरग म्हणते मेल्यावर कसं होईल, चार लोकांना झेपल का. बाप म्हटलं पाटील लहान पोरग त्याला काय कळते, आणि नाही चार लोकांना झेपलं तर काय झालंय, मेल्यावर कुठं संवेदना जागा असतात का, नाही लोकांना झेपलं तर आपण हातपाय तोडून नेऊ, काय असते त्याच्यात एवढं. म्हटलं पोराचा दोष नाही, हे बेनच खराब आहे म्हणे, आणि म्हणे यालाही कोंडून ठेवा. बापालाही कोंडून ठेवलं, आता आजाला कळलं की माझ्या बापाला ना आपल्या लेकाला नातवाला कोंडून ठेवलं. आजा पळतच आला, पाटील 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 अहो काय झालं, लेकाला कोंडून ठेवलं, नातवाला कोंडून ठेवलं, म्हटलं का रे हे संस्कार केले का, चांगलं बोलायला शिकवलं नाही का. नातू म्हणतंय मेल्यावर कसं होईल, चार लोकांना झेपल का. तुझा लेख म्हणतोय नाही झेपलं तर हातपाय तोडून नेऊ म्हणे पाटील. अहो मेल्यावर रुपयावर जात नाही, काय कमी आहे पाटलाला, नाही या दोन्ही गोष्टी झाल्या तर देऊ वाड्यालाच काढी लावून, काय त्यात फरक पडतोय. म्हणजे आम्ही पेरणार तेच उगवणार, पेरण्यासाठी जमीन सुपीक असावी लागते महाराज, नापीक जमिनीवर कितीही पेरलं उगवणार नाही. आम्ही जसं बोलतो जसं वागतो तशी मुलं घडणार, त्या मुलांना दोष देण्या देत बसण्यापेक्षा आम्ही कुठंतरी कमी पडतोय हे आम्हाला कधीतरी बघता येईल का. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आमच्या मुलांसमोर कधीतरी ठेवता येईल का. अरे या मातीतनं उगवलेल्या माणसातनं या मातीसाठी मरणारी माणसं काय दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी या मावळ्यांना, काय जिल्हा परिषदेचं तिकीट देतो, आमदारकीचं तिकीट देतो, सभा मंडप करून देतो, रस्ते बनवून देतो, काय काही नाही. इथल्या प्रत्येक माणसाच्या काळजामध्ये एकच स्वप्न, माझं राज्य स्वराज्य. माझी पुढची पिढी जर सुखाने जगावी असं मला वाटत असेल ना तर मला उभं राहिलं पाहिजे, मला माझ्या राजांच्या खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे. ही प्रेरणा आहे, ही प्रेरणा कधीतरी आम्हाला घेता येईल का. ही प्रेरणा आम्हाला कधीतरी घेता आली आणि हे शिवाजी महाराज हे संभाजी राजे आमच्या मुलांसमोर कधीतरी ठेवता आले ना तर सक्षमपणे आमची पिढी काकस्पर्श झाल्यावर सांगा बरं का मला झालाय ना, हा ही पिढी कधीतरी सक्षमपणे उभा राहील. आणि म्हणून मने वाचा करणे जयांची भजने देवाची वाहने, आयुष्य खूप सुंदर आहे पण मन वाचा करणे एकत्र करून देवाचं भजन कधीतरी आम्हाला करता आलं पाहिजे. आणि हे मन वाचा करणे एकत्र करून आम्ही जर देवाची उपासना केली तर आम्ही जात्या वेळी देव स्वरूपाला जातो. आम्ही जरी या भूतलावरून गेलो तरी कीर्तिरूपी सुगंधाने आम्ही इथं राहू. आणि आम्हाला असं जर वाटत असेल तर किड्या मुंग्यांसारखी माणसं रस्त्याला मरताना आम्ही रोज पाहतोय, किड्या मुंग्यांसारखी माणसं मरतात. पण लक्षात ठेवा असे काही व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात नव्हे या भारत देशामध्ये होऊन गेले की ज्यांच्या जन्माची नाही तर त्यांच्या मृत्यूची सुद्धा नोंद इतिहासाला घ्यावा लागली. असं काहीतरी कर्म आमच्याकडून घडेल का. आणि असं जर वाटत असेल तर आम्हाला संस्कारक्षम पिढी घडवावीच लागेल. आणि आत्मपर्याप्त जगणारी पिढी घडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो तर आई वडील म्हणून आमचा उद्धार होईल आणि आमचा मुलाचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य आहे की या प्रवचन रूपी सेवेतून आपण एवढंच घेणार आहोत की आपलं मन वाचा आणि करणी एकत्र करून या समाज ज्याला हित होईल असं काहीतरी वागलं पाहिजे. कारण स्वार्थाने बरबटलेला समाज आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी याच्या पलीकडे विचार करायला तयार नाही. आणि मग येणाऱ्या पिढीकडून आम्ही काय अपेक्षा करणार आहे हेच आम्हाला कळत नाही. दिशाहीन भरकटलेली मुलं आज आम्ही समाजात बघतोय. स्वतःच्या आई वडिलांचा आदर करणारी नाही तेव्हा बाकीचे राहिले बाजूला महाराज. म्हणून या गोष्टीतनं आयुष्य फार सुंदर आहे लक्षात ठेवा. रेशमाचा किडा पाहिला, रेशमाचा किडा 81 वर्ष जगतो पण 80-90 वर्ष 100 वर्ष टिकेल, तलम राहील, सुंदर दिसेल असं वस्त्र देऊन जातो. आम्ही 80-90-100 वर्ष जगतो पण स्वतःला आणि या समाजाला काय देतो हा प्रश्नचिन्ह आहे. पण
फुलपाखरू 14 दिवस जगत, 15व्या दिवशी मरणार आहे, पण प्रत्येकाला वाटतं माझ्या अंगा खांद्यावर याने खेळावं, सगळ्यांना हेवा वाटावा असं ते जगतंय. आणि मग आम्ही कसं जगतोय? चंदन स्वतः झिजतं, सुगंध दुसऱ्याला देतं, दिवा स्वतः जळतो, प्रकाश दैदिप्यमान या जगाला करतो. आमचं आयुष्य स्वतःसाठी नाही तर ते समाजासाठी आहे. आम्ही स्वतःसाठी जगता जगता या समाजासाठी जगलं पाहिजे. आणि या तरुण पिढीनं एकच लक्षात ठेवा, नाही समाजासाठी जगता आलं तरी चालेल, पण आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी जगा. हीच अभिलाषा आजच्या प्रवचन रूपे सेवेतून करूया. आजचा दशक्रिया विधी हा एका बापाचा आहे, आणि म्हणून त्या बापावर 2 मिनिटं जाता जाता बोलणार आहे. अरे मुलांना सुखाचं छत्र निर्माण व्हावं, आमची आई आमच्या घराचं मांगल्य. आई धसधसा रडून मोकळी होते, पण माझा बाप कुठेतरी उपेक्षित राहिलाय. आई प्रत्येक गोष्टीमध्ये समोर दिसते. आई आई आई, घरात आई नसली तर आम्हाला करमत नाही. नक्कीच आईचं अस्तित्व तेवढं परखड आहेच, आईचं तेवढं महत्व आहेच, पण माझा बाप, अरे त्या बापाच्या बनियानला पडलेली भोक जर कधी पाहिली ना, त्या बापाची चप्पल उघडलेली चप्पल आम्ही कधीतरी पाहिले ना, अरे तुटकी चप्पल माझा बाप वापरतो, पण माझ्या पोरांना नवी कोरी चप्पल घेऊन देईल. फाटके कपडे स्वतः वापरतो, पण नवी कोरी कापडं पोरांना घेऊन येईल. माझं पोरग कधी आजारी पडलं ना, स्वतः पाटकुळी घालून डॉक्टर कडे नेणारा बाप. अरे आई रडून मोकळी होती, पण बापाला रडता येत नाही. अरे नारळाचं फळ नारळ आम्ही कधीतरी पाहिला का, वरून एकदम कडक कवच आहे, केसर आहे, पण आतमध्ये मृदू गोड असं पाणी आणि खोबरं आहे. असा काही समाजा बाप आहे, तो प्रसंगी कठोर आहे, त्याचं कालीच कठोर असेल, पण तो बाप कधी रडत बसत नाही. अरे बापाला रडू येत नाही का, नक्की येतं, पण तो विचार करतो, अरे मी जर रडत बसलो तर माझी बायका पोर हे खचून जातील, आणि यांना उभं करायचं असेल तर मला रडून चालणार नाही. म्हणून अविरत कष्ट करणारा बाप, अरे रोज भाकरी करून घालणारी आई आम्हाला नक्की दिसेल, पण त्या भाकरीसाठी ते पीठ निर्माण करणारा माझा बाप मला कधीतरी बघता आला पाहिजे. त्या बापाचं कर्तृत्व जेव्हा आमच्या मुलांना कळेल ना, तेव्हा बापाविषयी अपशब्द बोलताना त्याला लाजच वाटेल. अरे हयातपणी एकदा तरी बापाच्या गळ्यामध्ये मिठी मारून पहा, त्या बापाला स्वर्गाचा आनंद मिळल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही मुलांचं वाईट व्हावं असं कोणत्याही आई वडिलांना वाटत नाही, पण आज वास्तविकता भयानक आहे, म्हणून तो बाप आम्हाला कधीतरी कळला पाहिजे. म्हणून जाता जाता त्या बापाविषयी त्या कवितेतून 2 शब्द मी तुम्हाला सांगतो. महाराज, ही कविता ऐकत असताना आपला बाप डोळ्यासमोर आणा, आणि या कवितेचं महत्व त्यांनाच कळेल ज्यांचा बापाचं छत्र डोक्यावरून हरपलंय. म्हणून आपला बाप डोळ्यासमोर आणा. मला कसं तरी होतं या बाप लोकाचा बघताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. कणसावासी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं. असे जत्रा गावाची बाप परगावी जायाचा, असे जत्रा गावाची बाप परगावी जायाचा. उधार पाधार कापड पोरांना नाहीचा, उधार पाधार कापड पोरांना नाहीचा. जुन्या फाटक्यान बाप कसा जत्रेत फिरायचा, जुन्या फाटक्यान बाप कसा जत्रेत फिरायचा. आप्त सुखाची चिंता तो मनात करायचा, चूल पेटत नवती दिस दिवस घराला, चूल पेटत नवती दिस दिवस घराला. पायली भर दानसाठी बाप गावात फिरला, पायली भर दानसाठी बाप गावात फिरला. आमचं दुखाला खुपाल पाणी डोळ्यात आणायचा, आमचं दुखाला खुपाल पाणी डोळ्यात आणायचा. घालून पाटकुळी
बाप डॉक्टर दावायचा घालून पाटकोळी, बाप डॉक्टर दावायचा बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन, बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला ऐकीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला ऐकीन, असा कष्टाचा बाप जव सोडून आगेला, असा कनवाळू बाप जव सोडून आगेला, त्याच्या लेकराचा जीव कसा वनवाशी झाला, त्याच्या लेकराचा जीव कसा वनवाशी झाला, मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना, मला कस तरी होत या बाप लोकाचा बघताना, माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना। म्हणून आमच्या तरुण पिढीनं आमचा बाप आमचे आई वडील यांचं कर्तृत्व विसरून चालणार नाही, एक वेळ समाजासाठी नाही जगता आलं तर जगू नका, पण आया आई वडिलांनी काबाड कष्ट करून हाडाची काढ रक्ताचं पाणी करून आम्हाला वाढवलं, स्वतःच्या घासातला घास काढून आम्हाला भरवलं, ही प्रेरणा आमच्या मनात आमच्या हृदयात ठेवा आणि त्या आई वडिलांच्या तोंडाकडे पाहून त्यांच्या स्वप्नासाठी जगा। जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना दुःख देऊ नका, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या सुखासाठी जगा। हे आई वडील गेल्यानंतर त्यांचं महत्व कळतं महाराज, पण जोपर्यंत आई वडील आहे त्यांचं महत्व कळत नाही, म्हणून आपण हयातपणे त्यांना आनंद होईल असं जीवन जगा, त्यांना सुख द्या, त्यांचा आनंदात आपला आनंद माना, एवढीच अभिलाषा आजच्या प्रवचनातून करूया। खऱ्या अर्थानं संजयजी दिघे यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला। स्वर्गीय किसन विष्णू पाटील कोल्हे यांच्या दशक्रियाविधीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आहोत। खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवन त्यांनी व्यतीत केलं, संस्कारक्षम मुलं घडवून खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये एक आदर्शवत जीवन त्यांनी जगलं। त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना पुढील सद्गती लाभण्यासाठी ही प्रवचनरूपी सेवा आहे आणि निश्चितच त्यांना चांगल्या प्रकारची सद्गती लाभेल अशी आदरांजली श्रद्धांजली त्यांच्या चरणावर अर्पण करूया। आणि आपण सर्व श्रोतेवर्गाने मला या ठिकाणी शांततेत ऐकून घेतलं, आपलं सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि कोल्हे परिवाराच्या या दुःखामध्ये आपणही सहभागी असून त्यांना ही दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंत देव अशी अभिलाषा करूया। या ठिकाणी संयोजकांनी ही सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त करून दिली, पुनश्च एकदा सर्वांचे ऋण व्यक्त करून सुंदर अशी साऊंड सिस्टीम त्यांचं देखील ऋण व्यक्त करून आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि झालेली सेवा माझ्या तुकोबरायांच्या शिवरायांच्या चरणी विनंती अर्पण करतो आणि थांबतो। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, राष्ट्रमाता मां साहेब जिजाऊ की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की।